नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वर। मित्रांनो, मुख्यमंत्री महासन्मान निधी योजना आपल्याला माहित असेल। पीएम किसान योजनेमध्ये ज्या पद्धतीने 2000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं, म्हणजे वार्षिक 6000 रुपये मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळतात। याच पद्धतीने आता महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना एक आर्थिक सहाय्य मिळावं, त्यांना आर्थिक मदत व्हावी, शेतीसाठी त्यांना पूरक असं अनुदान मिळावं, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे। पाठीमागील जून महिन्यामध्ये मित्रांनो याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आता जे शेतकरी पात्र ठरतील तर असे शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2000 रुपये आणि वार्षिक 6000 रुपये आता महाराष्ट्र शासनाकडून दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, चालू घडीला या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे भरपूर शेतकरी आपल्या ऑफिसमध्ये येऊन व्हिजिट देत आहेत, ते आपल्याला भेटून या मुख्यमंत्री महासन्मान निधी योजनेमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे, याचं अनुदान आपल्याला मिळवायचं आहे, याच्यासाठी काय प्रोसेस केली पाहिजे याची विचारणा वारंवार केली जात आहे। भरपूर शेतकऱ्यांना याची भीती वाटत आहे की या मुख्यमंत्री महासन्मान निधी योजनेसाठी सेपरेट असा फॉर्म भरायचा आहे का, जर तो भरला नाही तर आपल्याला या योजनेअंतर्गतचं मिळणारं अनुदान आपल्या खात्यावरती जमा होणार नाही, म्हणजे या योजनेमधून आपण बाहेर होऊ। तर या पद्धतीने मित्रांनो त्यांचा गैरसमज होत आहे, तर हाच गैरसमज मित्रांनो दूर करण्यासाठी चालू घडीला हा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं। तर मित्रांनो, मुख्यमंत्री महासन्मान निधी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज नाही, कारण की महाराष्ट्र शासनाकडून पहिलंच या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो तर अशा शेतकऱ्यांनाच या मुख्यमंत्री महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो। तर यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे पत्र पाठवून त्या ठिकाणी जे पीएम किसान योजनेमध्ये पात्र शेतकरी आहेत तर या पात्र शेतकऱ्यांची यादी मागवलेली आहे आणि त्या यादी पद्धतीने सर्व शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे। आणि या पडताळणी झाल्यानंतर मुख्यमंत्री महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती महाराष्ट्र शासनाकडून वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून जाण्याची गरज नाही, कारण की मुख्यमंत्री महासन्मान योजनेसाठी सध्या तरी कोणत्या प्रकारची वेबसाईट जी आहे ती ओपन करून दिलेली नाही, कोणत्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी परिपत्रक काढलेलं नाही, कोणत्या ठिकाणी आपल्याला नवीन फॉर्म भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही निवांत रहा, निश्चिंत रहा। शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ देता येईल या पद्धतीने प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच शासनाकडून जो येणारा पहिला हप्ता आहे याचं परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाईल आणि हे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्याची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे आणि येणाऱ्या हप्त्याची तारीखसुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी पाहायला मिळेल। तर मित्रांनो, चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।